नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. नवीन दिवस आणि नवीन सुरुवात. मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि आई घरी आलेली आहे. तिची थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून घरी आलेली आहे. आणि आता वाजले तर 5, चहाचा टाईम झालाय, तर चहासोबत काहीतरी आज बनवणार आहे मी आईसाठी स्पेशल. आईचं जरा मूड चेंज करण्यासाठी तर कुकरला मस्त बटाटे उकडत ठेवलेत मी. आणि आता आई बसली समोर, ती ऑरेंज खाते. आई कशी आहे तब्येत तुझी आता? नमस्ते. तुझ्याकडे आले छान वाटते. वाटत इकडे आल्यानंतर छानच वाटत. आले मग घरी एकटी एकटी राहते, कंटाळा येतो ना. इकडे आले तर बरं वाटते. पप्पा जातात शेतावर, मी आपली आठवण येते तुझी. बारक्या पोरीवर जास्त जीव आहे ना म्हणून बरं वाटतं इकडे आल्यावर. तुझ्या कधी वेळ जातो पत्ता नाही लागत. माझा पण पटकन वेळ जाते, तशी मी पण इकडे एकटीच असते. प्रीत कामाला गेल्यानंतर आहे माझं, काय नाही काय काम करत असते. वेळ जातो पटकन. अरे तुला खायला पाहिजे, तू आजारी आहे ते परत देतेस तर दे, मी खाईन. अरे पण मला सोलून दे असा नको आई, एक एक दे चल. पेशंट मीच झाले समज. आई आल्यावर की भलेही ती आजारी असली पण आयता पाहिजेस काही ना काही. आज काय नाश्त्याला बनवते? आज मी वेगळ्या प्रकारचा म्हणजे संकू स्टाईलचा चाट बनवते आईसाठी. ओके. त्या चपट्या पुऱ्या असतात ना, त्या घेतल्यात. ओके. त्याला मी टोमॅटो सॉस लावते, टोमॅटो सॉस लावते आणि ह्याच्यामध्ये मी बटाटा आणि मक्याचे दाणे घेतलेत आणि त्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले. त्याचे आता मला छोट्या छोट्या अशा गोल अशा ज्या असतात ना पॅटर्न. जरा घे घे. जास्त मला आंबट नाही आवडत ना म्हणून. मला माहिती तुला टोमॅटो मायोनी लाव ना. मायोनी पण हवी तर हे पहिले याच्यावर लावते आणि मग त्याच्यावर ते बटाट्याची स्टफिंग ठेवणार आणि मग त्याच्यावर ही जी बारीक शेव आहे ती लावायची आहे. आणि तर असा हा माझा झटपट होणारा चाट आहे. तर या खायला, आईला मी बनवून देणार आहे. आईला असं आवडत आता पाणीपुरी शेवपुरी खायला. मी बाहेर तर नाही गेलोय, म्हणजे तर घरातच बनवूया. कधीपासून आणणार शेवटी मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी नुसतंच खायला घेतलेला एवढी भूक लागलेली. तर आई आलेली आहे, मग विचार केला तिच्यासाठी बनूया आपण काहीतरी. झालं की नाही? चालू आहे, चालू आहे. या पेशंट रेडी झाला लगेच. तेच ना, आईसाठी बनवते पटकन. ते मला थोडं मदत केलीस तरी चालेल. मी खायला मदत करीन. हा ते मला माहिती आहे, फक्त खायलाच मदत करतोस. मेवणी हवंय का तुला? आणतो. तर इथे माझा चाट रेडी होतोय. मस्त असं झटपट असा चाट बनवला पटकन. प्रीतला सांगितलं शेव टाक. तर प्रीत गेला होता बाजारामध्ये, तर भाजी आणली त्यांनी. पहिले खारी बटर टोस्ट आणि त्याला मी सांगितलेलंच चहासोबत काय ना काय खायला. अच्छा, आज आणि टोस्ट पण आणले. छत्री कांदे आणले, जास्त काय भाजी ना आणली, थोडीच आणते. कांदे आणणार, शेड एकदम सगळ्या गोष्टी एकदम मी निरखून बघून घेऊन येणार. घेवडा आणले, बरी सुकी भाजी आणली एकदम. आणि कोबीचा कांदा एक. आमचा बाजार झाला. मी गेले की ज्या पिशवीवरून बाजार घेऊन येते, हा गेला की मोजक्याच गोष्टी घेऊन येते पण नीट बघून आणणार कशी वस्तू आहे काय. आणि ह्या त्यांनी पेपरमिंटच्या गोळ्या आणल्या, त्याला दिसल्या मार्केटमध्ये, तो घेऊन आलाय खायला. तर जास्त काय मार्केटमधून भाजी घेऊन नाही आला, जेवढी सांगितले तेवढीच घेऊन आलाय. मी बाजारात गेले की खूप काय ना काय गोष्टी बाजारामध्ये, म्हणजे गेल्यानंतर पूर्ण पिशवी भरूनच आणते सामान. काय ना काय आवडलं की मला नवऱ्या लोकांना जेवढं सामान सांगून तेवढंच घेऊन येतात. असं आमच्याकडे तर आहे. आई बसले घेवडा साफ करत, लगेच जेवणाची तयारी. काय ग? संध्याकाळ भाजीला येस, तशी नाईट शिप आहे म्हणून लवकर जेवणाची तयारी. 8 वाजता सगळं रेडी झालं पाहिजे म्हणून आई घेवडा साफ करत बसले. लाटायचे तसं. तर आमचं चालू आहे जेवण. आईची तब्येत ठीक नाही आहे पण तिला वेळेस चपात्या भाजल्या. आईच्या चपात्या मस्त फुगतात, मला तेवढ्या भाजता नाही आहेत. पप्पा आहेत किचनमध्ये, मला मदत करतायत. शिजली का? आज आहे घेवडा बटाट.
हो खोबरं टाकलं आता. भात झालाय. काय चाललंय? चपाती खाले. चपाती आणि पोळी. घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी. पेशंटला बोलावलं किचन मध्ये जरा मदत करायला ये. चपाती आई मस्त भाजते आणि आईच्या चपात्या मस्त एकदम मऊ होतात म्हणून मी तिला बोलू जरा ये मला मदत करायला. बाकी सगळं करून ठेवले होते. चपात्याच करायच्या आहेत. पप्पा मला मदत करत होते आता. थोडी मदत पाहिजे ना. आणि आमच्याकडे संध्याकाळी चपाती लागते. आई पप्पा आले की त्यांना चपाती लागते. भात ते कमी खातात. आणि प्रीतला पण चपाती आवडते. काय करायलाच पाहिजे. मी जास्त चपाती नाही खात. मला जास्त भात लागतो. तर मग आता आई बापा आहे त्यांच्यासाठी चपाती बनवते. प्रीतची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे तू लवकरच जाईल लवकर जेवण्याची तयारी. तसं ते मगाशी चाट खाऊन माझं पोड भरलाय तसा. पप्पा नव्हते पर मला नाही तुम्ही दाखवलं. पप्पा गेले शेतावर. तर या चपाती करतोय. जेवण चालू आहे. एका साईडला घेवडा शिजत ठेवलाय. पप्पा बनवतात. पप्पा मला मदत करतात. मस्त आईची चपाती फुगलेली आहे. भारी. न हात लावता हा आपण कसं दाबतो ना पटीशी काहीच न करता मस्त फुगते. म्हणून मला आईच्या चपात्या खूप जास्त आवडतात. सावकाश वाफ येतय. तूप वगैरे लावून एकदम या चपाती खायला. मस्त मस्त झाल्यात ना. तीन चार लाटायचे आहेत मला अजून. माझं इकडे बघ पोटा बघ माझा पिठाने भरलाय सगळा. बघ कशा एक साईजच्या झाल्यात. जमतात ना मला. पहिले अजिबात लाटता नव्हतं येत. आता बघ शिकले. बायको झाली. मग आता काय करणार. संसारात लागली पोरगी. मग काय मस्त झाल्यात बघ. मला आवडलं एक साईजच्या चपात्या आणि मस्त फुगल्यात पण. हे बघ हे सगळे जे बेकिंग सोडा कोको पावडर वरती दाखव. त्याची एक्सपायरी डेट संपली. आम्ही आता केक करणार बोलवलं. मला म्हटलं घरी आहे सगळं सामान पण सगळं पण नाही केला. एक्सपायर झालं. सगळं एक्सपायर झालं. मग तरी म्हणालो तुला रिलायन्स स्मार्ट मधनं घेऊया. आपण केक एकदाच करतो. एकदाच वापरतो सगळं. ठीक आहे. आणि इच्छा झाली की एकदा करतो. नंतर काही जास्त पण वापरत नाही. कधी बनवायचं? कधी बनवायची आहे की तुला कधी वेळ आहे ते का? आता मला पास्ता बनवून दे. पास्ता पाहिजे आता नको. उद्या बनव. नाईटला पाहिजे. नाईटला दिलास तरी चालेल पण वेळ नाही. जुनावाला देऊ की नवीन? जुना जुनावाला. तो पण चांगलाच आहे. चांगला आहे ना. हो ठीक आहे. ओके. अरे दाखवे. हो फेकून एक्सपायर झालेले प्रोडक्ट. आता मस्त जेवण वगैरे झालं. प्रीतीला नाईट शिफ्ट लागता. आपला सगळ्यांचं रात्रीचं इम्पॉर्टंट काम म्हणजे भांडी घासायचे. ओटावर क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं बुक रिडिंग वगैरे करेन आणि मग झोपेन. तर चला आपल्या कामाला लागूया.